नमस्कार, माझे नाव देवराव दादा कांबळे. माझ्या शाळेचे नाव संत लिंगनाथ स्वामी माध्यमिक विद्यालय बोंगवली, तालुका भोर, जिल्हा पुणे. विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 त्यातील घटक मानवातील लैंगिक प्रजनन आणि आज आपण उपघटक हा जो उपघटक आहे हा आहे मानवी स्त्री प्रजनन संस्था. ही मानवी स्त्री प्रजनन संस्था हिचं कार्य आज आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पुरुष आणि स्त्री, पुरुषामध्ये एक्स वाय हे लिंग गुणसूत्रे असतात तर स्त्रियामध्ये एक्स एक्स गुणसूत्रे असतात. विद्यार्थी मित्रो, पुरुषत्वासाठी वाय गुणसूत्र अतिशय महत्त्वाचं असतं आणि स्त्रीसाठी एक्स गुणसूत्र हे महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्या ह्या प्रजनन संस्थेमध्ये ही प्रजनन संस्था काय कार्य करते तर ती आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्र, या पद्धतीने आपल्याला मानवी स्त्री प्रजनन संस्था ही या आकृतीमध्ये दिसून येते. यामध्ये आपल्याला जे भाग आहेत त्या भागाची माहिती बघूयात. या ठिकाणी ही अंडवाहिनी आहे, या ठिकाणी हा अंडकोश आहे त्याला अंडाशय म्हणतात, या ठिकाणी ही गर्भाशय, ही गर्भाशय ग्रीवा आहे आणि खाली योनी आहे. विद्यार्थी मित्र, या अंडाशयामध्ये आपल्याला स्त्री जन्मताच्या वेळी लाखो अंडी असतात आणि ही लाखो अंडी आपणाला या गर्भाशयामध्ये दर महिन्याला एक याप्रमाणे आळीपाळीने या अंडाशयामधून या गर्भाशयामध्ये दर महिन्याला एक अंड आळीपाळीने, एका महिन्यामध्ये या बाजूने जर अंड आलं तर दुसऱ्या महिन्यामध्ये या बाजूने एक अंड या बाजू येतं. जर ते फलित झालं तर त्या ठिकाणी गर्भधारणा होते, जर फलित झालं नाही तर ते पुढे सोडलं जातं. या गर्भाशयामध्ये कंदमूत्र मार्ग ग्रंथीची जोडी असते, त्याचबरोबर अंडा नलिकेचा टोकाचा भाग त्या ठिकाणी हा अन्ननलिकेचा अंडाशयामधून ही अन्ननलिकेचा टोकाचा भाग या ठिकाणी ह्या नरसाळ्यासारखा दिसत आहे आणि असा हा भाग यामध्ये एक छोटंसं छिद्र असतं, त्यातून हे अंड या ठिकाणी गर्भाशयामध्ये सोडलं जातं. गर्भाशयामध्ये सोडल्यानंतर ते काही ठराविक दिवस त्या ठिकाणी राहतं आणि राहिल्यानंतर ते पुढं जर त्या ठिकाणी पुरुषाकडून जर त्याचे वीर्य त्या ठिकाणी जर आलं तर त्या ठिकाणी ही अंड फलित होतं, अन्यथा दर महिन्याला हे अंड योनीमार्गे सोडून दिलं जातं. या योनीमार्गामध्ये अनेक रोमके असतात, ही रोमके अंड पेशीला या गर्भाशयाकडे ढकलतात आणि गर्भाशयामध्ये हे अंड त्या ठिकाणी येत असतं. विद्यार्थी मित्र, अतिशय महत्त्वाची अशी प्रजनन संस्था आपल्याला या ठिकाणी आपण आज पाहिली. पुढे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हा मासिक पिरियड आहे, हा मासिक पिरियड हाही महत्त्वाचा या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी हा 28 दिवसाचा हा मासिक पिरियड त्या ठिकाणी आपण त्याला मासिक पाळी म्हणतो, ही पण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं या प्रजनन संस्थेसाठी कार्य करते. आज विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मानवी स्त्री प्रजनन संस्था, या मानवी स्त्री प्रजनन संस्थेची कार्य आणि त्याचा जो वेगळ्या प्रकारचे घटक आहेत या घटकांचा आज आपण त्या ठिकाणी माहिती पाहिली. धन्यवाद.